महाफास्ट 24 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या. नोटाबंदीचा निर्णय हा देशासाठी झटका नव्हता, मोदींनी केलं स्पष्ट. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची उचित चौकशी होऊन गुन्हे मागे घ्यावेत, शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पुढील लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध आघाडी नव्हे तर जनता विरुद्ध आघाडी अशीच होईल, नरेंद्र मोदींनी साधला थेट महाआघाडीवर निशाणा. पर्रिकरांच्या बेडरूम मध्ये राफेल घोटाळ्याबाबतची सर्व रहस्य असल्याचा सुरजेवाला यांचा गंभीर आरोप. केरळमधल्या शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात दोन महिलांनी प्रवेश करून दर्शन घेतल्याची घटना विनाशकारक, भारतीय जनता पार्टीचं मत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राम मंदिर उभारणीसाठी अध्यादेश आणण्यात येईल, मोदींचं वक्तव्य. मागील 4.5 वर्षाच्या कार्यकाळात देशाला काय फायदा झाला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याशी चर्चा करावी, एन चंद्राबाबू नायडू यांचं मोदींना आव्हान. कोरेगाव भीमा विजय स्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि परिसराच्या विकासासाठी 100 कोटींची मागणी केल्याची रामदास आठवले यांनी दिली माहिती. अंबाजोगाई तालुक्यातल्या पूस इथल्या जगमित्र साखर कारखाना प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह 2 जणांवर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही याचा कायदेशीर अर्थ इतकाच आहे की प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत, संजय राऊत यांचा भाजपला टोमणा. राम मंदिर व्हावं अशी सत्तेत बसलेल्यांसह तमाम देशवासियांची इच्छा आहे, भैयाजी जोशी यांचं मत. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलनं श्रीमती गांधी आणि त्यांच्या काँग्रेसचं नाव घेतलं म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असं कोणी समजू नये असं म्हणत शिवसेनेचं नरेंद्र मोदींवर टीकास्त्र. हिंमत असेल तर वेगवेगळं लढा, चंद्रकांत पाटील यांचं शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना खुलं आव्हान. स्टार्टअप कंपनी आथर एनर्जीनं तयार केली इलेक्ट्रिक स्कूटर, ती मोबाईल पेक्षाही लवकर चार्जिंग होतीये, कंपनीनं केला दावा. नोव्हेंबर 2018 सर्वोत्कृष्ट स्कूटर्स विक्रीच्या यादीत होंडा ऍक्टिव्हानं मारली बाजी, नोव्हेंबर महिन्यात विक्री यादीत होंडा ऍक्टिव्हानं पटकावला टॉप क्रमांक. सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 2018 जागतिक एक दिवसीय संघाचा कर्णधार जाहीर केलं. चेतेश्वर पुजारानं फलंदाजी दिलेल्या अमूल्य योगदानामुळेच भारतानं मालिकेत वर्चस्व मिळवलं, ब्रॅड हॉजनं व्यक्त केलं मत. एमी जॅक्सननं दिला तिच्या चाहत्यांना नववर्षाच्या सुरुवातीला आश्चर्याचा सुखद धक्का, एमी जॅक्सननं केला प्रियकर जॉर्ज पानाईटू सोबत साखरपुडा. अजय देवगनच्या तानाजी द अनसंग वॉरियर सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लुक झाला आउट. सेस चुकवेगिरीचा प्रकार टाळण्यासाठी तत्काळ अधिकृत सौदापट्टी द्यावी, अन्यथा कृषी उत्पन्न पणन अधिनियमानुसार कारवाई केली जाईल असा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि सचिवांनी दिलाय. साखर कारखान्याने एकरकमी FRP न दिल्यास 28 जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. काल मुंबई शेअर बाजारात 36,254.57 अंकांनी सेन्सेक्स बंद, तर आज 36,198.13 अंकांनी सेन्सेक्सची सुरुवात. कालच्या तुलनेत सेन्सेक्स मध्ये 56.44 अंकांची घट. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32,250 रुपये तर कोल्हापुरात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32,213 रुपये. मुंबईत 1 किलो चांदीचा आजचा दर 41,300 रुपये तर कोल्हापुरात चांदीचा आजचा दर 41,400 रुपये. मुंबईत आजचा पेट्रोलचा दर 74.30 रुपये प्रतिलिटर, कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरामध्ये प्रतिलिटर कोणतीही वाढ नाही. मुंबईतील आजचा डिझेलचा दर 65.56 रुपये प्रतिलिटर, कालच्या तुलनेत डिझेलच्या दरात सुद्धा प्रतिलिटर कोणतीही वाढ नाही. महाफास्ट 24 मध्ये इथेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा महा न्यूज लाईव्ह.